छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळ असलेल्या आळगाव बुद्रुक येथे दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दुधाला 40 रुपये भाव मिळावा, सध्यास्थितीत तो भाव 25 रुपये आहे. त्यासोबतच दुधावरचे अनुदान लवकरात लवकर मिळावे अशा मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून लवकरात लवकर सरकारने मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी शेतकरी करत आहेत. आज आम्ही येथे आपण याचे साक्षीदार आहात. आम्ही हे आंदोलन चौथं आंदोलन करीत आहे आणि आमची ही मागणी आहे की तुम्ही आम्हाला 5 रुपये अनुदान देऊ नका. मागच्या 4 महिन्यापूर्वी सुद्धा आपण 5 रुपये अनुदानची घोषणा केली, परंतु त्यासाठी आपण 100 डॉक्युमेंट जमा करायला लावले आणि आज शेतकऱ्याच्या खात्यावर आज सुद्धा 5 रुपये अनुदान जमा झालेले नाही. सरकारला माझं ओपन चॅलेंज आहे, तुम्ही 5 रुपये अनुदान जमा झालेले दाखवा, आम्ही ती म्हणलं ती शर्यत देतो. कारण की आम्हाला फक्त घामाचं दाम द्या तुम्ही, कारण की दुधाला 40 रुपये भाव ही आमची प्रमुख मागणी आहे. आज जर बघितलं तुम्ही, जर ज्यावेळेस कांदा आम्ही काढतो त्यावेळेस सरकार आयात करतो. आज केंद्राने काळ तुम्ही बघितला असेल, दूध भुकटीचे आयात केली का, आमची दुधाची भाव वाढणार नाही. कारण की दुटप्पी भूमिका हे केंद्र सरकार घेत आहे. इकडे एक बोलाचं तिकडे एक बोलाचं, आम्हाला 5 रुपये अनुदान अजिबात नको, आमच्या दुधाला सरसगट 40 रुपये भाव द्या, ही आमची प्रमुख मागणी आहे. जगदीश डवले, आडगाव बुद्रुक. मागे सरकारने गेल्या वर्षी कांद्याला 350 रुपये क्विंटल अनुदान जाहीर केलं. माझी पावती आहे, माझी खरेदी, माझी विक्री, मी सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर केले, मला रुपये मिळाले नाही. यांचं अनुदान नको, हे भीक भीक नकोच आम्हाला. हे उद्या 5 रुपये देत आहे ना, हे पण भीकच आम्हाला. ही भीक अजिबात नको आम्हाला. आमचे घामाचं दाम, आमच्या उत्पादनाला भाव पाहिजे. आम्हाला अनुदान आणि भीकवाढ नको आम्हाला. इतर लोक म्हणतात शेतकऱ्याला भरपूर देते, सरकार अनुदान देतं, हे आम्हाला असे भीक मागणार खेळ नकोच आम्हाला. अनुदान अजिबात नको पाहिजे. सरकारने आमचा रास्त भाव द्यायला पाहिजे. विश्वंभर हाके, आडगाव बुजुर्ग, माजी चेअरमन. जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा चालू केलेला आहे, पण सध्या अशी अडचण आलेली की दुधाला 25 रुपये लिटर भाव शेतकऱ्याकडून आणि विक्रीला 50 रुपये 60 रुपये, म्हणजे 50% जास्त नफा फक्त विक्रीवाले घेऊन राहिले आणि माझ्या सरकारमावर राहिले. घोषणा भरपूर असतात. आज सुग्रातचा भाव 1650 रुपये, बाट्याचा भाव 1750 रुपये आणि 25 रुपये लिटर फक्त दुधाचा भाव आहे. म्हणजे शेतकऱ्यांना करायचं का? पुन्हा म्हणतात जोडधंदा, शेतकऱ्यासाठी तुझा धंदा चांगला आहे म्हणे, अनुदान देतो म्हणे, आणि कोणतं अनुदान येत नाही. फक्त ह्या फेकाफेकी गोष्ट असतात. शेतकरी आहे त्या ठिकाणी परेशान आहे आणि शेतकऱ्या हातलाच झालेला आहे. कोणतं सरकार आलं तर समोर संकटच आहे. संध्याकाळी बातम्या वाजल्या तर एकदम आनंद वाटतो, सकाळी झोपेतून उठलं गणगण चालू होऊन जात, म्हणजे पत्रात काहीच राहत नाही. एवढं बोलतो मी. सय्यद बाबू, आडगाव.